बऱ्याच जिल्ह्याचं नाव हे आपल्या देशामध्ये आणि अमरावती महाराष्ट्रामध्ये दिसताना दिसत आहे की त्या ठिकाणी परत करोना आल्या की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. परंतु या ठिकाणी मी सांगू इच्छिते शासनाला की या ठिकाणी अमरावती जिल्ह्यामध्ये 2 दिवस पाऊस आला आणि गारपीट झाली आणि गारपीट झाल्यामुळे काय झालं की त्या ठिकाणी असणारं वातावरण लोकांना सर्दी ताप खोकले निर्माण झाले आणि त्या माध्यमातून लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली की करोना परत आला की काय. परंतु या ठिकाणी तपासणी केल्यानंतर 4 ते 5 दिवस औषध घेतल्यानंतर ते रुग्ण बरे झाले. परंतु या ठिकाणी करोनाची भीती निर्माण झाल्यामुळे लोकांनी त्या ठिकाणी टेस्ट त्या ठिकाणी करण्याची सुरुवात केली आणि या टेस्ट केल्यामुळे त्या ठिकाणी करोना पॉझिटिव्ह निघत गेला आणि रुग्णसंख्याही वाढत गेली. परंतु ही रुग्णसंख्या वाढत असताना ज्या करोना काळामुळे मागच्या वर्षी जो त्रास होत होता त्या माध्यमातून या वेळेस हा त्रास कमी होत आहे आणि 4 ते 5 दिवसामध्ये या ठिकाणी असणारा हा रुग्ण घरी येत आहे. म्हणून ही भीती निर्माण होत असताना या ठिकाणी शासनाच्या वतीने काही निर्णय घेण्यात आले आणि आज आपल्याला माहिती आहे की अमरावती जिल्हा हा या ठिकाणी लॉकडाऊन करण्यात आला त्यामुळे जनतेच्या मनामध्ये भीती निर्माण झाली आहे आणि तिथली परिस्थिती गंभीर झाली आहे. आज या ठिकाणी सांगत असताना अमरावती जिल्ह्यामध्ये जवळपास 700 ते 750 पर्यंत पेशंट वाढल्यामुळे त्या ठिकाणी कलेक्टर साहेबांनी मीटिंग घेतली आणि त्यांनी 18 फेब्रुवारीला एक आदेश काढला की 19 तारखेला रात्री ते सोमवारपर्यंत 8 पर्यंत त्या ठिकाणी लॉकडाऊन केलं आणि सोमवारनंतर आपण परिस्थिती बघूया आणि त्या माध्यमातून त्या ठिकाणी निर्णय घेतल्यानंतर लगेच रविवारी लॉकडाऊन चालूच असताना 21 फेब्रुवारीला विभागीय आयुक्त यांनी एक आदेश काढला आणि त्यानंतर त्यांनी त्या आदेशामध्ये म्हटलं आहे की अमरावती जिल्ह्यामध्ये म्हणजे रविवारचा लॉकडाऊन चालू असतानाच 21 तारखेला त्यांनी सांगितलं की आपण 8 ते 3 त्या ठिकाणी आपण मार्केट चालू ठेवूया आणि त्या ठिकाणी 8-3 नंतर लॉकडाऊन करण्यात येईल असा आदेश काढला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा त्या ठिकाणी असाच पद्धतीने आदेश काढला. त्यानंतर 1/2 तासाने परत लगेच दुसरा आदेश काढला की त्या ठिकाणी 9 ते 5 पर्यंत मार्केट चालू राहील आणि 5 नंतर संचारबंदी त्या ठिकाणी लावण्यात येईल. त्याच पद्धतीनं कलेक्टर साहेबांनी सुद्धा तो आदेश काढला. परंतु या ठिकाणी सांगत असताना लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण असताना आणि या ठिकाणी या गंभीर परिस्थितीला तोंड जात असताना या ठिकाणी पालकमंत्र्यांनी परत मीटिंग घेतली. अधिकाऱ्यांना सोबत घेऊन या ठिकाणी मीटिंग घेत असताना त्या ठिकाणी तिथल्या लोकप्रतिनिधीला तिथल्या असलेल्या काही असोसिएशन असेल त्या सर्व लोकांना विश्वासात घेऊन हे लोक लॉकडाऊन लावण्याची गरज होती. परंतु असं न करता त्या ठिकाणी 23 तारखेपासून या ठिकाणी अमरावती जिल्ह्याला 1 मार्चपर्यंत लॉकडाऊन त्या ठिकाणी लावण्यात आलं त्यामुळे तिथली परिस्थिती फार गंभीर झाली आहे. 40 ते 50% लोकांवर या ठिकाणी उपासमारेची पाळी येते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. म्हणून या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छिते की हे जे आदेश काढण्यात आले म्हणजे एकाच दिवशी 3 प्रकारचे आदेश काढणं आणि जनतेमध्ये संभ्रम निर्माण करणे आणि करोना आजार आहे बरोबर आहे त्या करोनाच्या आजारापासून आपण सगळ्यांना सांभाळायला पाहिजे. परंतु निर्णय घेत असताना सगळ्यांना विश्वासात घेऊन हा निर्णय घ्यायला पाहिजे होता. परंतु तो निर्णय न घेतल्यामुळे आज जनतेमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. जनतेमध्ये आज एक भीतीचं वातावरण आहे आणि असणारे आमचा शेतकरी असेल शेतमजूर असेल त्या ठिकाणी व्यापारी असेल आणि सामान्य जनता आहे ही यामध्ये भरकटली जात आहे. म्हणून या ठिकाणी मला शासनाला विनंती करायची आहे की हा करोना जरी आजार वाढत आहे पेशंट टेस्टमुळे जरी वाढत असेल तरी त्या ठिकाणी लॉकडाऊन करून प्रश्न मिटणार नाही आहे. म्हणून लोकांमध्ये आता या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं माझं कुटुंब माझी जबाबदारी या माध्यमातून जनता आपल्या स्वतःचं संरक्षण करण्यासाठी समर्थ आहे. परंतु काही कारणामुळे या ठिकाणी जर आजार वाढत असेल आणि आपण त्या कोरोनाच्या पॉझिटिव्हमध्ये जर आपण त्या ठिकाणी त्याच्यापासून संरक्षण करण्यासाठी सगळेजण जबाबदारीनं स्वीकारत असेल तर लॉकडाऊन हा प्रश्न नाही आहे. म्हणून या ठिकाणी आरोग्य सेवा वाढवण्याची गरज आहे आणि आरोग्य सेवा जर वाढवली तर मला असं वाटते की ही जी परिस्थिती निर्माण झाली आहे ती निश्चितच परिस्थितीवर आळा बसेल आणि लॉकडाऊन हा प्रश्न निश्चितच या ठिकाणी याच्यावर गंभीरतेने विचार कसा करावा अशी या ठिकाणी शासनाला विनंती करते आणि आजच्या या माननीय राज्यपालांच्या अभिभाषणाला सहकार्य करून या ठिकाणी माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद.